कृष्णा पवार पहिला बॉल वरती गोलंदाज अक्षय तावरेचं स्वागत करतोय. आइए आपका स्वागत आहे. फटका असा धुआधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेटवाराळ यांचा खतरनाक षटकार. अक्षयचं मात्र या ठिकाणी स्वागत आपण पाहतो या भव्य षटकारानं जे काही केलं जातंय 40 बनवायच्याच. आणि याच बरोबर डान्सिंग डाऊन द विकेट लागोपाठचा दुसराही चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे, परंतु इथे पंच कळवतायत. हा चेंडू मात्र सीमारेषेच्या एक टप्प्यात बाहेर आहे. चौकार चार रन. भिडू दे साऱ्या गगनाचा ललकार. हॉटेल कोळीवाडा बांबू हाऊस आणि मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत आणि विलास शेट वराळ पाटील यांचा सनसनी चौकार. धन्यवाद डीजे. अतिशय सुंदर डीजे वादनाचं कामकाज देखील जे काही दोन दिवस सुरू आहे. सुरुवातीलाच आपण पाहत आहोत आजच्या दिवसातील ही चौथी मॅच. पाणी आतमध्ये जे कार्यरतांना जे काही आपण पाहतोय नेलं जाते. पंचांची मात्र हालचाल होत नसते. पंच परमेश्वर या ठिकाणी आपण पाहत आहोत. खास करून जर पाहिलं तर नवनाथदादा पवार, त्याचबरोबर सतीश जिंदुरके सर, गोविंद गुंड सर, तिनही पंचांचं परत एकदा मनापासून हार्दिक सरचे स्वागत आहे. 10 रन स्कोर कार्डवरती ज्या काही आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल याच बरोबर चेंडू परत एकदा पाठवलाय डीप मिड विकेट. खनखनीत पॉवरफुल बुलंदी जॅक्सन षटकार. हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. कृष्णा पवार आणि पवार इज पॉवर इथं मैदानाच्या आतमध्ये जे काही आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळेल. अर वार का पलट मार हू मे यू ही नाही केला ता कृष्णा पवार हू मे आल्या बरोबर. इथं मात्र धाव पलकावरती आपण पाहत आहोत 16 धावा स्कोर कार्ड वरती जे आपल्याला पाहायला मिळत आहे. 40 बनवायचे आहेत, परंतु त्या बनवत असताना आपण पाहत आहोत ओ हा चेंडू सुद्धा हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे दर्शक बनून राहिलाय आणि चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन. धावा मिळतील दोन रन. या ठिकाणी माऊली उद्योग समूहाचे सर्वे सर्वा सन्माननीय महेंद्र पांढरकर, शिवसेना गटप्रमुख निगोजगाव यांचं आगमन, मनापासून हार्दिक स्वागत. या ठिकाणी मात्र ही क्रिकेटची स्पर्धा खास मुंबईवरून लाईव्ह पाहत आहेत आमचे वर्गमित्र सन्माननीय नवनाथ भोसले आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार यांचं देखील मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. नवनाथजी भोसले आणि मित्रपरिवार आपलं देखील हार्दिक स्वागत. या ठिकाणी उपस्थित होत आहेत अमित सुपर मार्केटचे सर्वे सर्वा. सन्मान्य प्रदीपजी गांधी साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या घरामध्ये 3 कलेक्टर झाले होते तेव्हा मात्र मला आमंत्रण दिलं होतं. मोठा कार्यक्रम त्यांनी केला आणि अशाच गांधी परिवारातील अत्यंत आदर्शवत व्यक्तिमत्वाचं आगमन होते. मनापासून स्वागत आहे. प्रदीपजी गांधी साहेबांना विनंती करतो आपण मंचावरती या. जिथं आम्ही जिम करतो असे आमचे शंभू शेवाळे यांचे वडील संतोषजी शेवाळे आपलं आगमन होत आहे. मनापासून स्वागत आहे मामांचं. जाऊया मैदानच्या आतमध्ये. नवनाथजी साबळे धन्यवाद लव सर. आणि इथे सुद्धा हा चेंडू आपण पाहणार आहोत. डॉट आहे लागोपाठचे 2 चेंडू आपण पाहतोय डॉट गेलेत आणि षटक क्रमांक पहिलं संपलंय. जबरदस्त तोडफोड फलंदाजी. 1 ओव्हर नंतर धाव फलकावरती 18 धावा डिजे. शाली संघांमध्ये धावांची शर्यत जोपली. 6 चेंडूंचा डाव होनी ही पहा ओव्हर संपली. हॉटेल मयूर प्रोप्रायटर मयूर शेट लाळगे यांच्याकडून ओव्हर संपली. बरासा आळकुटीचा मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. मुजमिल अत्तार त्याचबरोबर कुणाल बोरुडे आणि अनिकेत दादा पाचपुते यांचं देखील या ठिकाणी शुभक म्हणत आहे. सर्वांचं मनापासून हार्दिक सरसे स्वागत आहे. पहिलवान आकाश दादा वराळ टिंकू शेट यांचा मात्र मित्र परिवार आहे आणि सर्वच तरुणांचं मात्र मनापासून हार्दिक सरसे स्वागत आहे. 18 रन स्कोर कार्डवरती आपण पाहत आहोत. षटक क्रमांक 2 पारनेर तालुका काटलवेडे नगरीचा रायझिंग स्टार तेज तर्रास गोलंदाज अक्षय गुंड गोलंदाजीसाठी तयार. यानंतरच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत. शंभूराजे फायटर्स आणि त्यांच्या विरोधात मळगंगा किंग्स 11 यानंतरची जी काय मॅच आहे टॉससाठी ताबडतोब या. त्याचबरोबर आमचे मित्र किरण दादा रसाळ हे सुद्धा या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत. आपलं मनापासून सरसे स्वागत आहे.
षडक क्रमांक 2 ची सुरुवात इथे मात्र तिकट झालेली आहे। अक्षय गुंड आपण पाहत आहोत, हा चेंडू इथे आपण पाहणार आहोत, डॉट आहेत। स्वप्निल सोन्या बोरुडे हे सुद्धा खेळाडू आज मात्र टीम मध्ये इन आहेत। सुशांत गायकवाड पाठीमाग जर पाहिलं तर या वर्षीच्या सीजन मध्ये जबरदस्त या खेळाडूंना एक दोन शतक सुद्धा मारलेले आहेत। आणि पहिल्या इनिंग मध्ये पारशी चकमक जरी दाखवली नाही परंतु आता गोलंदाजीच्या माध्यमातून इथं आपण पाहणार आहोत। पाटील फायटर्स रावसाहेब मामा, भास्कर शेठ उचाळे सरपंच, भास्कर भाऊ वराळ आणि गजानन शेठ ठुबे यांच्या मालकीचा संघ आपण पाहत आहोत। तर दुसऱ्या बाजूला शंभूराजे फायटर्स ग्रामपंचायत सदस्य दत्ता शेठ गुंड, गाडीलगाव नगरीचे सरपंच सुभाष शेठ गाडीलकर आणि युवराज शेठ कारखिले यांच्या मालकीचा शंभूराजे फायटर्स। कोण होणार या सामन्याचा मानकरी? अक्षय गुंड आतमध्ये गोलंदाजी करतायत आणि अक्षयनं जर विकेट घेतली सचिन दादा भाईक यांच्या वतीने तब्बल 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। पारितोषिकांची जी काही आपण पाहतोय खेळाडूंवरती खैरात आहे। निगोच्या वेताळ बाबा स्टेडियम वरती खेळाडूंनी जर चांगला खेळ केला तर एकही खेळाडू इथं रिकामे हाताने घरी जाणार नाही, हे मात्र सातत्याने या क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहिलं मिळालेलं आहे। भरपूर खेळाडूंवरती सुद्धा इथे प्रेम करणारा जो काही प्रेक्षक वर्ग आहे, चाहता वर्ग आहे। धाव फलकावरती घेऊन जाईल 29 धावा मळगंगा 11 आणि शंभूराजे फायटर्स यांना विनंती आहे टॉस साठी या ठिकाणी यायचंय। प्रदीप शेठ गांधी यांच्या शुभ हस्ते पुढच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जाईल। या ओव्हर मध्ये इथे धावा रोखल्यात कृष्णा पवार, परफ्यूम बॉल होता, या चेंडूचा कदाचित थोडासा वास सुगंध आला असावा कृष्णा यांना। जबरदस्त गोलंदाजी अक्षय गुंडद्वारा 29 रन धाव फलकावरती आहेत। याच दरम्यान चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर, खनखनी षटकार शरण फटका असा धुआधार, हा गेला षटकार, पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार। या ठिकाणी सामन्याचा नाणेकौल होतोय, टॉस होतोय। इथं बघा, एका बाजूला मळगंगा किंग 11 तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शंभूराजे फायटर्स, असा मात्र सामना या ठिकाणी होत आहे। नाणेफेक करतायत या निगोज नगरीचं वैभव आढळत मला वाटतंय सुपर मार्केटचे मालक प्रदीपजी गांधी। इथं बघा चेंडू डोक्यावरनं जाईल स्क्वेअर लेग बॅकफूट पॉईंटच्या डोक्यावरनं, इथं दोन धावा डिक्लेअर मिळतील। स्वतः राहुल वराळ संयोजक आयोजक आहेत, संघ मालक स्वतः सोनू पवार, दोन्ही संघाचे कर्णधार त्याचबरोबर सन्माननीय भास्करजी वराळ, बजरंगदादा वराळ उपस्थित आहेत। अनेक सुंदर असं दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत। मैदानाच्या आतमध्ये सामना चालू आहे, बाहेर पुढील जो काही सामना आहे त्याचं मात्र या ठिकाणी नाणेफेक या ठिकाणी होते। टॉस का बॉस उपस्थित प्रदीपजी गांधी, सोनू पवार, सगळ्यांचं इथं आपण सहर्ष स्वागत करूया। 18 बॉल आणि विजयासाठी आपण पाहत आहोत, अजून देखील 15 धावांची जी काही आवश्यकता आहे। षटक क्रमांक 3 गोलंदाज आपण पाहत आहोत, शिरूर तालुका जातेगाव नगरीचा टेनिस क्रिकेटचा डॉन निलेश इंगवले गोलंदाजीसाठी जे काही आपण पाहतोय तयार आहेत। पहिला चेंडू देखील पडला, संदीप गायकवाड आपल्याच तालुक्यातील कुरुण या गावचा असणारा खेळाडू आहे। संदीप गायकवाड उर्फ नट्या या नावानं मात्र टोपण नावानं त्याला जी काही तालुक्यामध्ये ओळख आहे। 23 बॉल 17 चेंडू, ओ हो हो गुडघाट एक तमाशा देख, परंतु इथे खेळ खल्लास केलेला आहे। स्वप्निलनं टिपलेला एक सुरेख झेल, संदीप गायकवाड बाद। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट, ही आहे हॉटेल संदीप, प्रोप्रायटर चेतन शेट वराळ पाटील यांची दमदार विकेट। नक्कीच यानंतरच्या सामन्याचा टॉस सुद्धा आपण या ठिकाणी केलेला आहे। शंभूराजे फायटर्स या टीमनं आपण पाहतोय टॉस जिंकलेला आहे आणि 1-2-5 मिनिटांमध्ये आपला निर्णय या ठिकाणी ताबडतोब द्या। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत राहुरीचा राऊडी बाहुबली सुनील खर्डे मैदानाच्या आतमध्ये आता जे काही पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतील। 16 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहत आहोत, 15 धावांची जी काही गरज आहे। कृष्णा पवारनं मात्र पहिल्या ओव्हरमध्ये मॅच जी काही थोडीशी रिलीज केलेली आहे, दबाव मात्र थोडासा दूर केलेला आहे, फलंदाज बाद आहे। तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुनील
वो आचेंडो आल्या बरोबर एक कार्फे ड्राइव क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये सोहेल इनामदार आणि तोपर्यंत घेतली जाईल एक धाव एका धावेने संघाची धाव संख्या वाढली जाईल. धाव फलकावरती आपण पाहत आहोत 26 रन स्कोर कार्ड वरती ज्या काही आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 14 बॉल आणि विजयासाठी आपण पाहत आहोत 14 धावेंची जी काही गरज आहे. बॉल टू रन समीकरण जे काही आपल्याला पाहायला मिळेल प्रेक्षक राजांनी काल आजचा दिवस मात्र मंत्रमुग्ध पद्धतीने जे काही मनोरंजन केलेलं आहे. याच बरोबर कृष्ण पवार जबरदस्त पॉवरफुल स्ट्रोक छेरन षटकार असा धुआधार हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. दोन चेंडू अजून देखील जे काही आपण पाहतो शिल्लक आहेत 14 बॉल अजून देखील जे शिल्लक आहेत आणि विजयासाठी आपण देखील पाहणार आहोत 8 धावांची गरज आहे. जबरदस्त फटकेबाजी आपण पाहत आहोत या मॅच मध्ये. 40 बनवायच्या होत्या परंतु त्या बनवत असताना इथे कुठल्याही प्रकारचा टाइम वेळ खर्च या ठिकाणी केला जात नाही. कृष्ण पवार जबरदस्त फटकेबाजी आहे. चौकार आणि षटकारांच्याच या धावा आतमध्ये जे काही आपल्याला पाहायला मिळत आहेत 32 झाल्यात. विजयासाठी अजून देखील 8 धावांची गरज आहे. आणि हा सुद्धा चेंडू आपण पाहणार आहोत डाऊन द ग्राउंड बॅकवर्ड पॉईंट रेषेला डिक्लेरेशन झोन मध्ये धावा मिळतील 2. विजयासाठी अजून देखील 13 बॉल आणि 6 धावांची जी काही गरज आहे. 13 चेंडू 6 धावा. विजयाच्या समीप मात्र मॅचेस आहेत. प्रत्येक टीमला 3-3 मॅचेस आहेत. जी एक टीम म्हणजे एकदम लुझर रन रेटनं वरती येईल ती टीम मात्र या स्पर्धेच्या बाहेर जाईल. काल सुद्धा किंजल किंग्स 11 हा संघ या स्पर्धेच्या बाहेर आहेत. तर 3 संघ महाराजा प्रतिष्ठान त्याचबरोबर जर पाहिलं तर काल जोगेश्वरी फायटर्स. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होणी ही पहा ओहोर संपली. हॉटेल मयूर प्रोप्रायटर मयूर शेट लाळगे यांकडून ओहोर संपली. या ठिकाणी माझ्यासाठी बक्षीस आहे महेंद्रजी पांढरकर. खरतर माणुसकीचं नातं जपत खरतर पद असो नसो पण खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा आवाज ज्यांनी उठवला त्यांनी महेंद्रजी पांढरकर साहेबांचं आगमन होत आहे. मनापासून स्वागत. राहुल तुझ्यासाठी बक्षीस आहे. तू ज्यावेळेस खेळायला जाशील मैदानात उतरशील प्रदीप गांधी यांच्या वतीनं 3 षटकारांसाठी परत जर मारले ना 21,000 रुपयाचं बक्षीस आहे. सगळ्यांसमोर सांगतोय लाईव्हला सांगतोय 3 षटकार मारा राहुल वराळ प्रदीप गांधी यांच्या वतीनं 21,000 रुपयाचं बक्षीस तुला मात्र आहे. धन्यवाद. राहुल दादा यांच्यासाठी मात्र भरपूर पारितोषिक लागलेलं आहे. सेलिब्रिटी मॅच मध्ये राहुलनं फटकेबाजी केलेली आहे आणि याच बरोबर पाहिजे आपल्याला हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि हा सामना विजयी षटकार छेरन फटका असा धुआधार हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. तर हा सामना इथे आपण पाहत आहोत शंभूराजे फायटर्स या टीमनं जो काही पूर्णपणे जिंकलेला आहे आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देखील आपल्याला माहित आहे. कृष्ण पवार यांना विनंती आहे आपण मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेण्यासाठी या ठिकाणी ताबडतोब यायचे. मॅच सुरू करायची आहे. संदीप मरा आमचा गोंड्या